झालं का शिवून? हो हो झालंच, अगदी जीर्ण झालंय हो. किती शिवला म्हणून त्याचं आयुष्य थोडंच वाढणार आहे. हे पा आता आपली पेन्शन आली ना, म्हणजे अगोदर दोन शर्ट शिवावो. हो सुनीलचं शिक्षण चालू आहे, तोपर्यंत अशी अडचण सोसली पाहिजे. खरंय, पण तोवर किती हाल सोसताय तुम्ही. हे बघा, एकदा सुनीलला नोकरी लागली की आपले सगळे पांग फिटतील. मग दुकानात हिशेब लिहिणं नको की त्या शेडजी पुढं तोंड भेंगाडणं नको. बर येऊ मी आता. काय मास्टर, झालं का नाही तुमचं ते काम पुरं? ओ इन्कम टॅक्स वाले जीव घेतात आमचा. नाही पुरं झालेलं आहे, अजून एक दोन दिवस लागतील. ओ तुम्हाला होत नसेल तर तसं सांगा, दुसऱ्या कोणाला तरी बोलवतो आम्ही, कुणाला तरी पैसे द्यायचे. नाही नाही शेठ असं करू नका, मी गरजू आहे. अहो मग गरज म्हणताना हटून काम करायला हवे. आता असं करा, आज रात्री त्या वह्या घरी घेऊन चला आणि उद्या येताना पुऱ्या करून आणा. हे हो काय आता वजन आहे ना खूप असं देखते. हे ना हिशोबाच्या वया आहेत. आप्पा अलीकडे होत नाही तुमच्याच्यानं, सोडून द्या बघू हे दुकानचं काम.
हे बघ, आज रात्रभर डोळे फोडायलाच हवेत. तुझ्या भावाचं शिक्षण झालं पाहिजे, त्याशिवाय थांबवता येणार नाहीये. पण आज 5 तारीख ना, सर्वांचे पैसे 7 तारखेला देतो. अहो, पण मला थोडी गरज होती. तुला कसली गरज? माझा भाऊ शिकतोय पुण्याला, त्याच्या फीचे पैसे पाठवायचे. तू पाठवतेस पैसे? नाही, वडील पाठवतात, पण मी त्यांना थोडी मदत करते. बर, हा दे. नाव काय म्हणालीस तुझं? मालती देव. बर. आधी दुकानाकडे गेले होते, तिथे कळलं तुम्ही इथे आलात म्हणून. पण या उन्हाच वेळ फार झालाय, जेवण वेळ टळून गेली. हो, पण मनी ऑर्डर 3 वाजेपर्यंतच होते. आज 10 तारीख आहे, सुनीलला पैसे पोचले पाहिजे. तुम्ही असं करा, छत्री घ्या आणि घरी पुढे वा. मी येतो. नको, मला नको छत्री, तुम्ही ठेवा. ऊन फार आहे, तुम्ही वा पुढे छत्री घेऊन. पण लवकर या. हो. काय मनी ऑर्डर आली वाटत? संध्याकाळी पिक्चरला जाऊया सर. ब्लो हॉट ब्लो कोल्ड, काय कडक पिक्चर आहे. चलो जायंगे. विद्वाना कहो, तुमच्यासारखं जर पिक्चरला पैसे खर्च करायला लागलो ना, तर महिना उसळ पाव खाऊन काढावा लागेल. राहो, मजा करा मजा. प्रिय दादा, 5 तारखेला आपल्या घरी चैत्र गौर आहे. डाळपणे खाताना तुझी आठवण येईल. मालत आहे. Oh,
सजले आहे चैत्री गौर, आवडली का? तर मालमची कला काय आहे? हो तिनं केले छान सजली बघा. अहो ती ज्या घरी पडेल त्या घरी संसार सुखाच करेल. का योग आहे आई अंबाबाई जाणे. होईल सर्व काय ठीक होईल. नवरा मुलगा चांगला मिळेल, संसार सुखाचा करेल. हा कंडा काय नवीन घेतला का? छे हो पाच पिढ्यापासून चालत आले माझ्या माहेरचा. असं होय छान आहे, आवडला मला. बर येऊ मी येते. बरेच दिवसांनी येणं केलं. बद्रीनाथाला गेलो होतो. असं का? चैत्र गौरी होती. डाळ पण घेता का? घे पण डाळ नको, थंडगार पणच आहे. ऐकलं? अगं माले जरा पण घेऊन ये, गुरुजी आले. हो हो आयुष्यमान मालू. पुरीची जात आणि काँग्रेसचं गवत याला वाढ भयंकर. ऐकलं? हो मी एवढ्यासाठी झालो होतो, सांगोलकरांच्या स्थळासाठी. आपल्या मालूला तिथे दाखवूया का? दाखवूया. अहो इतकं चांगलं स्थळ हात कोण घालते? मग असं काय, मी शुक्रवारी सकाळी 8:30 वाजता येतो. ऐकलं? तुम्ही आणि मालू तयार राहा, मी सगळी बोलणी केलेली आहे. अरे राम 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 राम. रघुवीर समर्थ. हा डाळ माळ फुलाची मला. अहो माळ नाही डाळ खाण्याची. हळदी कुंकू होतो सावित्रीबाईंच्याकड, त्यांनी दिली. तुम्हाला आमंत्रण होत, मला नव्हतं. अहो पण तुम्हाला आमंत्रणाची गरज काय? हळदी कुंकू असलं की सवाटणीचा हक्कच आहे तो. हलकट आहे तो? हलकट नाही, हक्क हक्क तुमचा. बोमला तुम्हाला काही कळत नाही. आता हे काय? अहो सवाष्णीचा हक्क आहे तो, तुम्ही गाजवा. वाजवा? आता खरंच वाजवी ना. खाती डाळ. डाळ गिळा. ऐकलं? हो. हे मला आधी नाही का सांगायचं? हे काय गेले गुरुजी? हो इतक्या लवकर? आजची चैत्र गौरी आपल्याला पावली म्हणायची. म्हणजे? अहो मी ज्या सांगोलकर स्थळाबद्दल तुमच्याजवळ बोललो होतो ना, त्या स्थळाबाबत निरोप घेऊन आले होते. कोणतं? हो मुलगा डॉक्टर आहे, घर आहे त्याचं. हो हो भाई त्याच्याबद्दल काय म्हणत होते? येत्या शुक्रवारी मालीला घेऊन या म्हणजे. हो का खरंच? हो चैत्र गौरीच पावली म्हणायची. सुनीलला बोलून घेऊया का? नको नको उगीच आत्ता कशाला. का? त्याच्या अभ्यासात व्यत्यय येईल. आपलं नक्की झालं म्हणजे मग बोलावं. माले अगं माले. ओ महाराज दरवाजा उघडा दरवाजा. लवकर आलात. काय यार ते पण नाही कधी समजायचं. गाणी आहे गाणी. टेन्शन द्या तुझं, तू ट्रान्झिस्टर बंद कर बघू अगोदर. माझी परीक्षा जवळ आली, मला अभ्यास करायचा. मारो गोली यार परीक्षेला. तू काय नापास होणार आहे? तो हक्क आमचा आहे, आमचा. काय आहे तुमचं ठीक आहे. 10 एकर ऊस आणि 4 एकर द्राक्ष आमच्या बापाची असते ना, तर आम्ही तुमच्यासारखे नापास होत राहिलो असतो. पण आम्हाला ते परवडणार. बरं बरं देवा घालव आता. देवा असल्यावर मला झोप लागत नाही.
मग भिंतीकडे तोंड करून झोप, मला अभ्यास करायचा आहे. झोपा आता, पहाटे उठून वाचा. नाही. मग मी दिवा बंद करणार. असा आदानपणा करशील तर मी खोली सोडून निघून जाईल. जा. आता तुला जागा कुठे मिळणार आहे? कॉर्पोरेशनच्या दिव्या खाली बसून अभ्यास करावा लागेल. ते माझं बघेन, तुम्ही झोपा. गुड नाईट. मी सुनील वामनराव ते. म्हणजे कराडे तुम्ही? हो. आम्ही देवभक्त. म्हणजे आम्ही सुद्धा कराडेवर का? वा, मग छानच. तुम्हाला सांगतो की वर्णशंकर हा सुद्धा फार चांगला विषय आहे. म्हणजे झालं काय की 1761 साली पानपताला मराठी सैन्य गेलं. त्याच्यावर पुष्कळ ब्राह्मण कुटुंब उत्तर हिंदुस्थानात गेलं. पराभव झाला, सैन्य परत आलं की ब्राह्मण कुटुंब तिथेच तळलं. हो, पण मी इथंच स्थायिक व्हायला आलो. म्हणजे? म्हणजे जागा दाखवताना. छान 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 ब्रेक लागला तर आमच्या संभाषणाला. म्हणजे होतं काय, गेली 25 वर्ष कॉलेजात नुसती शिकवण्याची ती सवय जातच नाही. बरं, अरे किती? हो, 55 रुपये बरोबर आहे. हो, 3 महिन्याचं भाडं आगाऊ द्यावं लागेल. अवश्य द्या. हो, एक मीटर. लग्न झालंय का तुमचं? नाही अजून. नाही? छान छान. चला जागा दाखवतो. या, ही आमची ड्रॉइंग रूम. ती नाही, ही चव्हाण आर्किटेक्टची आयडिया. ही फार मोठा आर्किटेक्ट. आणि तुमची खोली माग आहे. या या, ही तुमची खोली. असं या. या, ही तुमची जागा. हा लाईट रात्री लागतो, दिवसा नाही. ही कॉट, हे टेबल, आणि ही तुमची खुर्ची. वा, छान आहे ना जागा. तशीच ती छान ठेवायची. तुम्ही? मी स्वच्छतेचा फार भोगता आहे. तुम्ही? माझे तुमच्यासारखंच आहे. बरं, तुम्हाला भावंड वगैरे? मी एक बहीण आहे ना, वडील, हे तिघे गावी असतात. काही घर शेतीवाडी वगैरे आहे ना? घर स्वतःच आहे, शेती आहे, वडिलांना पेन्शन मिळते. उत्तम. दिली जागा तुम्हाला. तुम्ही 1 तारखेपासून यायचं. पण लगेच आलं तर नाही का चांगला? म्हणजे अभ्यास करायचा मला आणि परीक्षाही जवळ आली. असं म्हणता? या की उद्या बसून. उद्या उद्या यायचा. कोण आहे? मी बेदरक. आज काय आलात? हे काही सार्वजनिक ठिकाण नाही. कोण पाहिजे तुम्हाला? मला कोणी नको. ट्रेस पासिंग हा गुन्हा होतो, ठाऊक आहे ना तुम्हाला? कोण तुम्ही? मी सुनील देव. कुणाकडे काम आहे तुमचं? काम कुणाकडे नाही. मग आधी वाह बघू काय. वा, सारसूतपणे बंगल्याच्या आवारात शिरता. तरी म्हटलं, बागेतल्या हौदाच्या नळाच्या पितळी तोट्या कोण सोडून येतं? छे छे, अहो मी तुमचा. जास्त बोललं का? गेट आउट. शारदा, अगं कुणाला गेट आउट म्हणते? हे सरळ आत शिरले. म्हणून काय झालं? ते भामटे नाही, विद्यार्थी आहेत. ते आपल्या आउट हाऊस मध्ये राहतात. अय्या, तू मला सांगायचं नाही का तसं? आपण तुम्ही मला बोलायला संधीच कुठे दिली? चोर समजून एकदम हाकलायला निघाला. चूक झाली आहे माझी. होते होते, माणसाच्यातून चूक होते. कबूल करावी आणि सॉरी म्हणावं. म्हण बघू. आय एम व्हेरी सॉरी. चला, बरं झालं ना. म्हणजे मी
मी तुमच्या अभ्यासात व्यत्यय नाही आणला. हो नाही सॉरी व्यत्यय वगैरे काय नाही आपण बसत का नाही मला की नाही तर बाहेर जायचंय पण मी स्कूटर स्टार्ट होत नाही तुम्हाला त्यातलं हो तशी थोडीशी माहिती आहे ना मग चला ना चला लवकर मला लवकर बाहेर जायचं चला ना चला ना लवकर या ना पुष्कळ प्रयत्न केला पण सुरूच होत नाही पेट्रोलच तुम्ही चालू केलेलं नाही अय्या गाली वाटतं सुरू चालू काय तुमचं हे पुस्तक लग्नाला जातो मी लग्नाला जातो मी द्वारकापुरा लग्नाला जातो मी सुनील आओ सुनील हाँ हेलो अभ्यास चाललाय वाटतं ही आराम खुर्ची आणि टेबल लॅम्प घेऊनच आलो अहो पण कशाला तसली घेतली वा हा तुम्हाला अवघडच बसावं लागतं आराम खुर्चीत पडून निवांत वाचता येईल आता तुम्हाला आम्ही सुद्धा विद्यार्थी होतो नाही उद्या कलेक्टर झाला तर आमची नक्की आठवण येणार तुम्हाला पण चलतो तार लावून घ्या फारच छान पण तुम्ही उगीच त्रास घेता त्यात कसला उतरा सकाळी सकाळी चहा पाठवल्याबद्दल थँक्स ते सांगितलं मला बोलकळणीने अहो ती तर म्हणाली होती की तिला त्यातलं काही कळत नाही तुम्हीच बाईंना सांगा वगैरे पक्की लबाड आहे ती अच्छा तुम्ही थँक्स बोलाबद्दल चोरीने कुणी हृदय चोरीने आज कळीला एक
काय बरा आहे ना पोशाख? छान आहे. खरं ना? म्हणजे बघा, गडकऱ्यांनी लिहून ठेवलाय तसा प्रकार व्हायचा. तो आणि कसला? अहो, आबा वर्जींच्या कानात केस फार होते म्हणून बघे सखीचं लग्न मोडलं. पण हे काही गडकऱ्यांच्या सखीचं लग्न नाही, देवांच्या माल्यांचे. पण ह्या साऱ्या पोशाखात मला एक उणी मात्र दिसते. कोणती? हे काय? मुलीचं लग्न ठरवायला निघालंय, जवळ थोडस सोनं असू द्या. अहो पण ही तुमची आहे. तिच्यावर काही शिक्का मारलाय बायकांची आमची म्हणून. असू दे, आपल्याच बोटात छान सोडते. पण मालूच झालं की नाही? हो, ती तर केव्हाच तयार आहे. अहो फारच उशीर झाला. गुरुजी येत आहेत का बस? कुठं सत्यनारायण सांगत नाही. नाही येतील. म्हणू जब मारुती तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ताम वरिष्ठम वातात्मजं वानर यूत मुख्यम श्रीराम दूतम शरणं प्रपद्ये भीमरूपी. नको, घाई आहे. बाई आहे? अहो बाई नाही, घाई म्हणजे गडबड आहे. लाडू पाहिजे? नको, राहू द्या शिल्लक, उद्याला होईल. उद्या? अहो वामनरावच्या मालूला दाखवायला न्यायची आहे ना, तिथं आमचा चहा लाडू होईल. काय म्हणालात? अहो आजचाच आपला चहा लाडू शिल्लक राहू द्या, उद्याला होईल. ऐकलं? हे काय? मला काही समजलं नाही. लिहा. न समजू द्या, आत्ता धडा उद्यावर. ऐकलं? त्रास नाही. डॉक्टर साहेब नमस्कार. कोण? गुरुजी. नमस्कार. नमस्कार. या या या. मुलग्यांची तिथे वडील आले. अरे जरा बाहेर का उभे केलेत? या दोन्ही आतमध्ये. या या. हे मुलीचे वडील. नमस्कार. आणि हे मुलाचे वडील. बसा बस. मुली तू भी का? बस ना बस. मालू नमस्कार कर. अगं अगं हे काय त्या खुर्चीवर बस. जुनं वय. अरे माधव नमस्कार. 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 बस. ताई आपली बहिणी का गती किती छान आहे. ए असं बोलायचं नाही. नाव काय तुझं मुली? मालती. हा बर. तुझं शिक्षण कुठपर्यंत झालंय? SSC पास झाली गेल्या वर्षी. अस? शिवाय आणखी काही? चित्रकलेच्या परीक्षा झाल्या दोन. हो का? अरे वा. बाकी तर सगळं गुरुजीने सांगितलंच आहे. अरे माधव तुला काही विचारायचं? विचार. खेळाची काही आवड? बॅडमिंटन खेळता का? नाही पण रिंग टेनिस येत मला. ते ठीक आहे. परंतु सरकारच वगैरे का? हो येतो ना. माझी आई सुग्रण आहे, तिने सगळं शिकवले मला. त्याच काय डॉक्टर साहेब की मधून मधून सणासुदीला जेवतो मी त्यांच्याकडे. बर गुरुजी तुम्ही दोन दिवसांनी या. बर पण आता आम्हाला जायला परवानगी आहे ना, कारण लांब जायचंय. हो हो. पण चहा घेऊन जा. हो हो हो.
मला सांगा म्हणे लवकर. हो हो हो. पण कसा आहे मुलगा? मुलगा उत्तम. हो का? घर उत्तम, परिस्थिती उत्तम, काहीही होणं नाही. मग काय म्हणाले, पसंत आहे मुलगी? अहो ते एकदम कसं सांगतील, त्यांचं वर पक्ष. पण आपल्याला अंदाज येतोच की त्यांच्या वागण्यावरनं बोलण्यावरनं. मला मुलगा खुश दिसला. म्हणजे 80% काम झालं. तर काय, पण आता आपल्याला केव्हा सांगणार आहे? आता एक दोन दिवसात येतील गुरुजी. हो काय? आपल्या पोरीनं नाशिक काढलं म्हणायचं. हो ना. अहो हे आमच्याकडे कशाला दिलंय?
आपलीच वाट पाहत होतो. काही निरोप होकार ना. संकटात टाकलं त्याने तुला. ऐकलं म्हणजे काय झालं? म्हणजे दोन्ही बाजूचा खर्च आणि 5,000 रुपये हुंडा एवढं असेल तर पुढं बोला. ऐकलं म्हणजे कमीत कमी 10-12,000 रुपयाचा तर तुम्हाला खर्च करावा लागेल. आता मी त्यांना सांगितलं की हे लोखंडाचं जाणव आहे, त्यांना नाही झेपायचं. ऐकलं? खरं आहे, पण त्यांना विनंती करा. कसली? म्हणावं आम्हाला 2-4 दिवस विचार करण्याकरता सवड द्या. पाहतो प्रयत्न करू, पण मुलाचा बाप मोठा हट्टी आहे, त्याला आम्ही सबसे बडा रुपया. ऐकलं? ठीक आहे, बघूया आपण. चालेल, येतो मी. बर. रघुवीर समर्थ रघुवीर. गुरुजी येऊन गेले. हो, हो. काय म्हणत होते? एकूण खर्च 10,000 रुपये पर्यंत जाईल. मग माझ्या प्रॉव्हिडंट फंडाचे 3,000 रुपये आहेत, बाकीचे 7,000 कसे उभे करायचे? माझ्या डोक्यात एक कल्पना आली. काय बोलू? इश्च माझी परवानगी कशाला? हे पहा, जिन्नस तुमचा आहे, लेखी वारसाला आलेला. तुमची जमीन जर विकली तर 5-1,000 रुपये सहज उभे राहतील, आणि आपलं हे वडिलार्जित घर 4 खंड ठेवून बाकी विकून टाकत म्हणजे उभी राहील रक्कम. मात्र सुनीलचं शिक्षण थांबवावं लागेल आणि त्याला नोकरी धरावी लागेल. सावित्री, पटतो का विचार? माझी जमीन खुशाल मी का? मुलीच्या सुखापुढे तिची काही किंमत नाही, पण सुनीलचं शिक्षण मात्र. माझ्यासाठी सर्वस्व विकून तुम्ही तिघे उघडे पडला आणि मी जरी कुबेरा घरी पडले तरी मला बरं वाटेल का? आईची जमीन विकायची, हे वडिलोपार्जित घर विकायचं, दादाचं शिक्षण थांबवायचं आणि एवढं करून काय तर मालूला सुखी करायची. कशी सुखी होईल मी आप्पा? मला नको ते श्रीमंताचं स्थळ. तुमची मुलगी आणि नारळ स्वीकारणाऱ्या कुणाही सालस पुरुषाबरोबर आनंदाने संसार करेन मी. खोटं नाही आप्पा? मालू, तुमच्या पाया शपथ, मी अगदी मनापासून बोलते. मालू, 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 अगं कुठली का समजूत घेऊन आलेस माझ्या पोटी जन्माला? कुठं शिकलीस हे सार बोलेल? आई आप्पा, कळवून टाका त्यांना. त्यांना म्हणावं 10,000 महागडा जावई मला नको आणि सबसे बडा रुपया म्हणणारा सासराही माझ्या मुलीला नको. जय जय रघुवीर समर्थ. आला? ठरलं का लग्न? नाही. का? मुलगी पसंत नाही? मुलगी पसंत आहे, हुंडा मागताय. लाडू पाहिजे? आणते हा. अहो, लाडू नाही, हुंडा मागताय. 5 रुपये? 5 रुपये नाही, 5,000. ऐकलं? 5,000? कुठून देतील बिचारे? बरोबर आहे, तुमच्या वडिलांनी आम्हाला काय दिलं होतं? काय म्हणाला? काय नाही, काय नाही. आता बोलून काय उपयोग? लग्न होऊन 19 वर्ष 6 महिने 3 दिवस झाले. हो ना? कॉमंडाव देव. काय? ही आपली तार आहे. तार? काय?
सार कोणाची हो? ही सुनीलची असेल, पुण्याहून आलेली, ती पाठवायची ना. अरे का हो, काय झालं? कार सुनीलची नाही, साताऱ्याहून विठाबाईची आलेली, खूप आजारी म्हणते. अगो बाई, हे पा, आपण लवकर जाऊन बघून यावं. एकुलती एक बहीण आहे आपली, अशा वेळेला जायचं नाही तर केव्हा जायचं? ही बिचारी दुःख भोगण्याकरता जन्माला आली, चूक असं नाहीच तिच्या कपाळी. नाही तर काय अप्पा, जाऊन बघून या ना. मग हो, मी उद्या सकाळीच निघतो. विठाबाई. विठाबाई कोण आहे? अरे उठू नको, उठू नको. काय झालं गाय काय? विठा अप्पा, तू आला, बरी आहे तुझे मुलं बाळा? माझं छान आहे सगळं, पण तू का अंथरून धरलंयस? माझं आता काही खरं नाही बाबा, तुला मुद्दाम बोलावून घेतलं एक संकट घालण्यासाठी. बेटा, लग्नानंतर 6 महिन्यात त्याची बायको गेली. प्रारब्ध गती, तेव्हापासून मला बरंच नाही, आणि आता तरी जास्तच झालंय. अप्पा, तूच आता बहिणीचं घर सावर बाबा. माझ्या बाळकृष्णाला तुझी मालू दे, त्या दोघांचा संसार उभा राहिला म्हणजे सुखान जाईन बघ मी. मामा, अरे अरे केव्हा आलात मामा? अप्पा, सुखी करील तू मारूला, त्याचं कॉलेजचं शिक्षण झालं नाही माझ्या हातून, पण पण मास्तर की पोटापुरता पगार मिळवतोय तू. मी संकर घालते रे बाबा तुला, पण तुला नाही घालायचं तर आणखी कुणाला? माया असते ती एक पोटच्याला आणि दुसरी पाटच्याला. तू होय म्हणालास तर समाधानानं जाईन बाबा मी. विठा, विठा, मी माझी मालू दिली तुझ्या बाळकृष्णाला, तू आता बरी हो, सुखी हो. अप्पा, thank you.
अरे दूध तो गेलं. भाजलेत ना बोट, फडकं नाही का घ्यायचं? ए काय रे गुरुजी, शाळेच्या किल्ल्याने आलो. आलो वाट बघितली तुमची, तुम्ही आला नाही म्हणून आम्ही आलो. या घ्या किल्ल्या, शाळेचा दरवाजा उघडा आणि आत वाचत बसा, तोपर्यंत मी आलोच. चला चला चला. काय भिलंदर आहेत का पोर? चक्क टाळ्या पिटल्यात की त्यांनी? तर काय करतील, तुम्ही लवसीन केला ना छान. मालू हे मालू काय, मला वाटतं की आज सुट्टी घ्यावी. सुट्टी आणि काय करणार घरी बसून? आपलं ते लवसीन लवसीन. चला काहीतरी, सगळे फुकटे प्रेक्षक मिळतील टाळ्या पिटायला. पैसे नाही देणार कुणी. जा बघू शाळेत. जा ना. जाऊ. अठ्ठ्याऐंशी. अवा अवा शारदा. अगं शारदा. छान झालं. काय पप्पा? अगं आपले सुनील ती फर्स्ट क्लास मध्ये पास झाले. सुनील आओ. सुनील तुमचा आज रिझल्ट लागला. वडिलांना करून टाका. नाही म्हटलं वडिलांना करून टाका. हो पण त्यांना वसंत कळेल. हो वर्तमानपत्र तू सगळं करतो. आपण तार करावी तर पण तार काय जाईल म्हणतो. बघा अहो तुम्हाला कोण सोडणार आहे? तुम्ही त्यांना बोलवून कशा मंगल कार्यासाठी मग? नाही नाही असे गोंधळून जाऊ नका. आता शिक्षण पूर्ण झालंय, संसाराला लाग काय. आमची शारदा पसंत आहे की नाही तुम्हाला? आज आपण आश्चर्य असं धक्का दिलात मला. म्हणजे मला वाटलं नव्हतं आपण हा प्रश्न विचारून मिळू. एकदम बरोबर आहे. त्याचं काय, आमची शारदा थोडीशी लाज आवडते तर तिनंच तुमचा होकार मिळवला असता. नाही म्हटलं आता आम्ही जसं तुम्हाला सरप्राईज केलं ना तसं तुम्ही तुमच्या आई वडिलांना केला. नाही मान्य आहे मला, पण त्यांना अवघड वाटेल असं कळवलं तर. काही अवघड वाटणार नाही. किंवा हल्लीच्या मुलामुलींनी स्वतःचे जोरदार स्वतःच निवडायचे असतात. आनंद होतो आई बाबांना. हो पण मला अजून नोकरी. मी देतो मी देतो. माझे पुष्कळ विद्यार्थी मोठमोठ्या हुद्द्यावर आहेत. शिवाय तुमच्यासारख्या हुशार विद्यार्थ्यांना नोकरीचा काय तोटा? हा करून टाका वडिलांना. शारदा छान बाय. लवकर हा. थांबा जरा, सासूबाईंच्या साडीला टेप घालते. मालू मालू दार उघड. आहो सासू, सासू शाळेतून घरी काय येतात? अगं तुला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. मला? कसली? तुला विलक्षण आनंदाची बातमी सांगितली तर काय बक्षीस देशील तू? तुम्ही सांगाल ते. मी नाही सांगणार, तू आपहून बक्षीस दिलं पाहिजे.
होय म्हणा जी होय सांगा कुठू अगं बाबूरावचं लग्न ठरलंय होय सहकुटुंब सहपरिवार अगत येण्याचं करावं असं पत्र आले तुझ्या माहेरचं कधी निघायचं आपण तू म्हणशील जेव्हा सांगितली की नाही आनंदाची बातमी यापेक्षा आणखी आनंद कसला होय ना मग आमचं बक्षीस चला तुम्हाला काही वेळ काळ नाही जा बघू शाळेत नाही तर तुम्हा पोर दारात उभारून शाळे बाजू अरे होय की जा बघू जातो जा म्हणते ना बाजूला अहो माणसं येत आहेत ते सुद्धा सांगावं लागतंय बाजूला या दत्ताराम आले नाही वाटतं त्याचं यायला लागले येत आहेत ना हां चला येऊ तो येईल मी देव सुनील माझा मुलगा म्हणजे सुनीलचे वडील आपण या मातोश्री ही बहीण हे मेवणे हे गुरुजी नाही सौ गुरुजी पण आपण इकडे कुठे आलात कार्यालयावर आपली सोय केली की म्हणजे परस्पर कार्यालयावर जायचं कस परस्पर कार्य झालं नाही परस्पर कार्यालयावर जायचं हा म्हणजे ते सोयीचं होईल ते तुम्हाला आपला परिचय मी वधूचा पिता प्रोफेसर देवभक्त मग आपले ते नियोजित केलेले जामात कुठे आहेत ते कार्यालयावर आपली वाट पाहत आहेत मग आम्हाला तसं कळवायचं नाही का आम्ही परस्पर तिकडेच गेलो असतो नंतर सांगतो ठीक आहे कार्यालयावरच जाऊ चला चला इकडे शुभमंगल तुरा द्या आता तुम्ही यांच्या गायब घ्या हो तुरा द्या त्यांच्या हातात शारदा ए शारदा ऑफिस ची काम पडली आणि त्यामुळे उशीर झाला थोडा खायला हो तुम्ही उठा ना यांना जायची काही उठा 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 ना आपण बसा ना उगीच त्यांना उठवलं नाही हो ते आमच्या घरचेच आहे तुम्ही बसा ना हो बसता ना आम्हाला किंमत नाही म्हणजे जाऊ बापू काय झालं तरी काय तुमच्या सुनेनं पानावरनं उठवलं आई आम्ही गरीब असलो तरी आम्हालाही स्वाभिमान आहे माधव काय झालं आप्पा मला इथं क्षणभर देखील राहायचं नाही आम्ही निघालो अगं पण झालं काय ते विचार आपल्या सुनेलाच एवढा कसला गोंधळ चालला हो भरल्या ताटावरून उठून यांचा अपमान केलास आणि वर विचारतेस काय गोंधळ चाललाय म्हणून काय झालं उठवलं म्हणून तुमच्याशी आम्ही
नातं जोडलं तेव्हा पाहिलं का मानपान? मानपान काही श्रीमंतानाच असतो आणि आम्ही काय रस्त्यावरचे आहोत, पण रस्त्यावरचे असल्यासारखे वागतात. हे मॅनर्स एटिकेट आहेत का तुम्हाला? माझे एवढे मोठे ऑफिसर आहे, त्यांना काय ताटकळत बसवायचे? तुम्ही थांबला थोडा येतं काय बिघडलं? मालू मी चाललो. आप्पा आम्ही जातो. जावाई बापू असं जाणं बरं नाही, माझं ऐका तरी. पण आजपर्यंत ऐकतच आलो ना. जाऊ दे आप्पा, कशाला एवढे अर्जव करताय? म्हणे अपमान झाला, कोण संस्थानिक लागून गेलेत की काय? पाहा ना केवढी मी जास्ती. लॉटरी आहे लॉटरी, लागली तर घडीत लाखोपती, नाही तर पदरचा रुपाय खोटा. तोटा कुणाला आला? अजून हिशोब व्हायचा आहे, दोन चार दिवसात कळेल फायदा का तोटा ते. ऐकलं? काय म्हणाला? म्हटलं लग्न झालं सुनीलचं, पण बायको 100 नंबरी वाटली नाही मला. आपल्याला काय करायचं? आशीर्वाद देऊन मोकळं व्हावं. प्राक्तनात असत तसा जोडीदार माणूस मिळतो. अहो तेच सांगत होतो मगाशी मी. ऐकलं? काय म्हणता? सुनीलच्या प्राक्तनात यापेक्षाही चांगली बायको पाहिजे होती. हो चांगलं केलं सगळं. काय चांगलं? लग्न चांगलं केलं. स्वयंपाकही बरा होता, जेवणही चांगलं होत. अहो ते असणारच, पैसेवाला आहे तिचा बाप. पण मुलीचं लक्षण काय वाटलं? लक्षण शिक्षण बरंच झालंय म्हणे. त्यातच चुकतं पुष्कळदा. शहाणी जास्त शहाणी होतात, पण अर्धवट असतील पक्के मूर्ख बनतात. काय म्हणाला? तुम्हाला काही नाही, भूक लागलीये, पिठलं भात करा. पिठलं 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 भात. पिठलं भात करते हा, नाही तर तेल भात कराल.
असाला जरा बावरा प्रणय असावा तुझे सावली जात मी घेत विसावा असे आगळे चित्त मी काजीने घे झीप घेनी माखरू चालले रे आज प्रीतीला पंखरे लाभले झीप घेनी माखरू चालले रे ढुंग फिरावे दोन जीवानी एक नसावे मस्त होनी ढुंग फिरावे पंच प्राण ही पाई मी वाहिले रे झीप घेऊनी पाखरू चालले रे आज प्रीतीला पंख ही लाभले झीप घेऊनी पाखरू चालले रे सुनील मी मामलेदार झालो आज मिळाले मामलेदार अरे सुनील अरे आपल्या पूर्वजात एवढा मान कोणी मिळवला नाही अहो अहो ऐकलत का काय हो अहो आपला सुनील मामलेदार झाला खरं चवंत हो अहो अहो पेढे आणायला हवे सर पेढे वाटा पण माझ्या वडिलांची आधी उपकार माना अहो त्यांच्यामुळेच ती नोकरी मिळाली होती केवढी खटपट करावी लागली त्यांना वकिलाची वेळ आली काही सुद्धा होत नाही तर एम ए होऊन अखेर मास्तरकीच करावी लागली असती शारदा सुनील सुनबाई तुझ्या वडिलांचे आभारी आहोत हो मानलेच पाहिजेत सुनबाई अगं ह्यांनी सुद्धा थोड्याचा खस्ता खाल्ला ह्याच्या शिक्षणासाठी अहो नियमित अभ्यास करणं याला त्याही पेक्षा महत्व आहे शारदा अभ्यासाला जागा मिळाली नसती तर कुठं केला असता अभ्यास तेही माझ्या वडिलांनीच केलं ना म्हणून तर हे दिवस पाहता मदत करणारी माणसं राहतात बाजूला ती मधलेच हक्क सांगतात जगाची रीतच आहे म्हणत असली चला काही मर्यादा म्हणून नाही अमलीला नुसता अहंभाव पडलाय काय आणि कसा संसार करणार आहे सुनीलचा देव करे अहो झालाय सर अजून नवीन आहे आपल्या स्वभावांची ओळख नाही तिला आपण सांभाळून घ्यायचं गुरु असल्यास गुरु असे समजाय वा चंद्र असण म्हणजे शुभ वा ग्रह प्रवेश केला वा गुरुजी अहो गेला महिना दीड महिना तुमचा पत्ता काय कसा असे माहुलीला गेलो होतो ना बसा बसा काय काही नवल विशेष अहो सुनीलला नोकरी लागली नोकरी लागली ऐकलं ही आपल्या जिल्ह्यातल्या ऑफिसात सुद्धा उत्तम उत्तम म्हणजे वृद्धाकाळी पुत्र जवळ असण्यासारखं दुसरं खूप नाही पण काय हा तुमचा सुनील म्हणजे आता कोण झाला म्हणजे त्याचा मुद्दा का हो मामलेदार हा कुठे पुढं पट्टेवाला माग साहेब हात आहे आम्ही आयुष्यभर मास्तर घेतले बर येऊ आता हो पण थोडा चहा
अहो ही पाहायलाच गेली ऐकलं बर येतो या येत चला वामनरावांच्या सुनीलला नोकरी लागली तो साहेब झाला ऐकलं मुलगा झाला कुणाला नाही तो साहेब झाला त्याबद्दल हे पेढे ऐकलं हो का सत्यनारायण करा म्हणाव सावित्रीबाईना नुसत्या पेढ्यावर भागू नका हो हो तोही करणार आहे तुम्हा आम्हाला लाडूच जेवण देणार आहे सुनील मामलेदार झाला मसालेदार मसालेदार नाही मामलेदार मामलेदार अगं कधी तर सांगीन सांगीन म्हणते चांगलं कपाळ भरून कुंकू लावावं एवढस बारीक काय लावतेस अगं सुवासिनीचा अलंकार आहे कुंकू म्हणजे अगं आधी मेण लावून त्याच्यावर छान ठळक पिंजर लावावी शोभून दिसेल बघ अलर्जी आहे मला कुंकुची म्हणजे ते आणि काय असत मला सोसत नाही अगं काय म्हणतेस काय कुंकू सोसत नाही काय ग होत ताप का भरतो पुराळ उठ कपाळावर आम्हाला नाही उठत कधी ते अगं मी आणि मालू पिंजरच लावतो ना उठू दे उठलो पुरळ तर कुणीच लावत नाही ते तुमचं पिंजर सगळ्या बायका मुलीली बाटलीतलंच कुंकू लावतात त्यांना तर नकोच तो सौभाग्य आणि काय हो इंग्रज बायका कुठे लावतात कुंकू त्यांचे संसार होतातच ना हे बघ तू इंग्रज नाहीस हिंदू आहेस इंग्रज असतीस तर ह्या घरात कशाला आली असतीस राहिली असतीस साता समुद्रापलीकडे हे मला शिकवायची गरज नाही माझा नवरा मामलेदार आहे मास्तर नाही शिवाय मी चार पुस्तकं वाचलेली आहेत मला कळतं सगळं मुळीच लावणार नाही मी कुंकू तुम्ही जा बघू इथून उगाच माझं डोकं खाऊ नका तू कपडे बदल मी चहा ठेवते आला खूप काम होत ना हो दिसतोच आहे ते चेहऱ्यावरून फायली नाही ना आणल्या घरी रात्री डोकं खूप सुन बसायला बाई साहेब घरी आमचं डोकं आमच्या ताब्यात असतं का वा वा आम्ही काय तुमचं डोकं धरून बसतो हो धरून बसत नाही ताब्यात ठेवतो चला काय तरी थकून आला असेल थोडं दूध आणि शिरा हो पण तू कशाला खालीवर करतेस मी आलो नसतो का खाली
अरे जोपर्यंत हाताने होतंय तोपर्यंत करू दे की. सुनबाई शिरा आणखी लागला तर आहे बर का खाली. अहो खाऊ नका तू का. हल्ली डोळ्यानं त्यांचे दिसत नाही. कुणाष्ट रवा नीट भाजलाय की नाही तो. उगाच पोट नको विकडायला. थांबा आलेच. ही बिस्किट मुद्दा मांडलेत मी तुमच्यासाठी. काकी आओ काकी. मी भिवा. तू होय होय का आला होता. धान्य आणले या. होय होय काय काय आले यांना आमच्या बातमीच. तीन पुती ज्वारी आणि दोन पुती गहू. हो का. आणि शेंगा अगोदर दिल्या पे. हो हो. हे बघ तू गाडी सोडून घे तो वर मी चाहते. बर राम 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 राम. काय मालकीन बाईंचं धान्य आलेलं दिसतंय. हो बाई. हा गाडी चांगली भरलेली दिसते. पाऊस का असला की होती की एवढं तेवढं. बाकी बरं आहे सगळं. अरे तुम्ही आलो आई. परत मग आपण ठरवूया. काय काय. आणि आपला तो भिवा धान्याची गाडी घेऊन आलाय. त्यातली दोन पोती मालूकडे पोचवायची व्यवस्था कर बरं. काय नको. तुमचं काय जाते बोलायला. फुकटचं धान्य त्यांना यावत असणार. काय नको पाठवायला. सुनबाई आज परांदीला ते पुष्कळ झालं. आम्ही इथं रेशनचं खायचं आणि शेतातला आलेलं त्यांना रेल्वे भाडं भरून पाठवायचं. हा कुठला नाही. आईजीच्या जीवावर बायजी उधार. पण सुनबाई मी माझ्या शेतात पिकलेलं धान्यच पाठवते ना. अगो बाई हो का. आम्हाला नाही कोणी असं एका घरात राहून माझं तुझं म्हणायला शिकवलं. मुलगा सून परके आणि मुलगी तेवढी आपली. तिला तिखटातलं तिखट मिठातलं मीठ काढून पाठवायचं. अगं माझीचा नवरा तुझ्या नवऱ्यासारखा मामलेदार नाही. गरीबी आहे त्यांची. तू स्थिती येईपर्यंत नको हात धरला व्हायला. असं देऊन कुणाचं घर वर येत नाही. आई बाप भाऊ के जन्माला पुरणार आहेत. जे आहे त्यात त्यांनी समाधान मानावं. एरवी मोठा मान अपमान आणि अभिमान असतो. मग ह्यावेळी कुठे जातो. अगं पण सुनबाई ते कुठं आले आपल्याजवळ हात पसरून मागायला. आज आपल्याजवळ देवाच्या दयेने आहे म्हणून द्यायचं. अशी लुटालूट होऊ दिली तर दिवाळ निघेल माझ्या संसाराचं. अगं मालतीसाठी काय केलं यार. हुंडा देता आला नाही म्हणून भिजवर आला की. मग माझ्या एवढा तिथे अधिकार नाही. उलट आप्पाने माझं शिक्षण तेवढा खर्च केला स्वतःच्या पोटाला चिमटा. तुम्ही सव्याज परतफेड करताय त्या ऋणाची. तो सगळा पगार यांना देता. त्या काय देणार आहे तो. आणि काय झालं मुलाचं शिक्षण केलं म्हणून. कर्तव्य झालं त्या आईबापाचं. मुलीचं एकदा लग्न केलं तिथं कर्तव्य संपलं. तर ती आणि तिचा संसार. शारदा अगं बाई तुला काय वाटेल ते कर. चुकलं आमचं. तुझ्या तोंडी कोणी लागावं. नकाच लागू माझ्या तोंडाला. मी स्पष्ट बोलणारी आहे. मला नसते भीड. म्हणतात ना भीड भिकेची बाई. अहो तुम्ही कशाला उगीच संताप करून घेता. आता घरातले करते तेच उभे आहेत. आपलं राज्य संपलं. आपण आता दिल्या वस्त्राचे आणि घातल्या अन्नाचे ते. असं परस्वाती जीण मला नको. आपल्याच घरात पोतीऱ्यासारखं जीण जगण्यापेक्षा देहानं मला मारल्या कपाळाला द्यावं. भगवंताने एवढं विटंबनं करू नये. आता असं काय करतेस. ऐक माझं. दूध घेत आहे ना. झोप येत नाही का.
उकडते का फार? तुम्ही बोलत का नाही माझ्याशी? चुकलं का काही माझं? नाही. तुम्हाला योग्य वाटत असेल तर पाठवा ते धान्य मालवणसोकडे. बरं. रागावला तुम्ही आज? हो ना? नाही ना. मग असे गप्प का? शारदा, घरात असले ताण निर्माण होऊ नये तसं वाटत मला. मलाही तेच वाटत. किती व्याप असतात तुमच्या माग, केवढी जबाबदारी असते कामाची. घरी आल्यावर कसे शांत वाटायला हवं. हे बघ शारदा, एक गोष्ट तू लक्षात ठेव, आईची मालूकडची ओढ कधीच कमी होणार नाही. जीवा जीव असेपर्यंत तिला मदत करत राहणार. पण ती योग्य आहे का? शिवाय आपण कुठे एवढे पैसेवाले लागून गेलो? आणि आपल्या मुलाबाळांचं नको का आपल्याला पाहायला? ते सगळं खरं आहे, पण आईची मालूकडं ओढ आहे, त्याला आपण काय करणार? मग मला वाटत नेहमीसाठी आपण हे भांडणाचं मूळच काढून टाकूया ना. ते कस? आपण ती जमीन विकून टाकू आणि आलेले पैसे मालवणसांना देऊ. मला नाही वाटत आई कबूल होईल या गोष्टीला. तुम्ही सांगितल्यावर त्या नक्की कबूल होतील. तुमच्यावर विश्वास आहे त्यांचा. क्या था बरे राम राया किती अंत पाहसी प्राणांत मांडियेला नये करुणा कैसे. आई, तुझी ती जमीन विकावी म्हणतोय मी. जमीन का रे बाबा, तिनं काय केलं तुझं? तसं नव्हे का, पण पुन्हा घरात भांडणं होऊ नयेत म्हणून. शिवाय हल्ली शेतीचे कायदे फार विचित्र व्हायला लागले. तुमच्या वेळचा काळ राहिला नाही का आता? त्या भिवानं अर्ज केला ना तर फुकाफुकी जमीन हातची जाईल. त्यापेक्षा आत्ताच विकली तर निदान 5 ते 7 हजार तरी पत्रात पडतील. हो, तो म्हणतो ते खरं आहे, त्याच्या शब्दावर विश्वास ठेवा. हो, त्याच्या शब्दावर विश्वास ठेवायचा नाही तर कुणावर ठेवायचा? ठीक आहे सुनील, तुला योग्य वाटेल ते कर. श्रीराम श्रीराम श्रीराम. हे 6 हजार आहेत, असं करतो आईच्याच ताब्यात येतो, कारण तिची जमीन विकून आले आहेत, तिलाच लावू दे विल्हेवाट. त्यापेक्षा असं का करत नाही, बँकेत तुमच्याच खात्यावर भरा आणि लागतील तसे द्या मालवणसांना. हा बाकी तसंही करलं काही हरकत नाही म्हणा. मग असं कर ना, सध्या तुझ्याचकडे ठेव, कारण उद्या मी फिरतीवर जाणार आहे, आल्यावर बँकेत ठेवून दे. ठीक आहे. बाहेर कुठे ठेवते? झालं
किती अडचणीचे प्रसंग आले, पण जमीन विकूया असं इकडून कधी कधी मला सांगणं झालं नाही. हे काय इथे काय करतात एकट्या? अहो इथे काय करतात? काय नाही हो, काय नाही. ही जमीन, ही जमीन आता मला पुन्हा दिसणार नाही म्हणून शेवटचं दर्शन घ्यायला आले. ही काळी माती, काळी माती शेवटची कपाळाला लावून घ्यायला आले. चला बघ. अरे तुमचं अंग गरम लागतंय. अंग गरम लागतंय. नाही हो, नाही, उन्हातून आले ना म्हणून वाटत असेल. नाही नाही, अंग फार गरम लागतंय. चला बरं, चला घरी. उठा उठा उठा. तुम्ही जेवणात का? नाही, पण मी जेवेन आता. सुनबाई आहे वरती, तुम्ही कॉफी घ्या बरं. हो, तुम्हाला माझ्या करता, मला तुमच्या करता करावं लागतं ते कष्ट नव्हे, प्रेमापोटी असलेलं कर्तव्य असते. गरम नाही ना? नाही. पण किती त्रास देते मी तुम्हाला. त्रास होतो ना, लवकर बऱ्या व्हा आणि मग मला त्रास होणार नाही. काय आई गो,
जरा पडा तरी. ओ मी पड तुम्ही नुफिन तुम्ही हालू नका. तुम्ही हालू नका. हो औषध घेताय ना? हा सुनील आला का? हा नुकताच आलाय फिरतीवर ना. अहो ही साडी पाहिली का? किती छान आहे नी. कलर तरी किती सुंदर आहे. मला तर फारच आवडली. हो किंमत पण फार नाही, फक्त 110 रुपये. आणि ही बघा इम्पोर्टेड आहे. किती सुंदर आहे नी. डिझाईन पण फार छान आहे. मला फार आवडली ही. औषध घेता? नको नको ते कडू औषध. आता जाताना शेवटी राम राम घ्यायसाठी तोंड स्वच्छ असू द्या. सुनीलला बोलवताना काय हवंय तुम्हाला? काही नको. सुनीलला आणि सुनबाईला बोलवाना. बोलवतो हा बोलवतो. आणि ही फक्त एकच होती त्याच्या दुकानात. काय शायनिंग छान आहे नाही? काय किंमत? फक्त 125 रुपये. सुनील सुनील काय पण अरे ती सारखी हाका मारते तुला. तिचं लक्षण काही ठीक दिसत नाही. ठीक नाही त्याला काय झालं? म्हातारपणी दुखणी यायची. त्या स्वतः घाबरतात आणि दुसरं नाही घाबरवत. होय आत्ताच फिरती होऊन आलेत. त्यांना विश्रांती नको का? सुनबाई सुनबाई ती कायमची विश्रांती घेईल असे चिन्ह दिसत आहे. तुम्ही दोघे जण बसा तिच्या जवळ 5 मिनिटं. तेवढंच बरं वाटेल तिला. मी आलो. सुनील आला का? हो आला. आई काय होते का तुला? सुनील आलास माझ्या जवळ बस. हे बघ छान चाललंय बरं तुझा संसार. आता आणखी काही पाहण्याच उभं राहिलं नाही. आई असं का बोलतेस? अहो आहात ना तुम्ही. काय पाहिजे तुम्हाला? सुनील यांना सांभाळ. फार कष्ट केले तुझ्यासाठी. कधी हौसेनं स्वतःला काही घेतलं नाही कि खाल्लं नाही. सारखी वणवण केली तुझ्या शिक्षणासाठी. संभाळ बर. मी सगळं काही करेन. असं का निर्वाणीचं बोलतेस? औषध पाणी घे बरे हो. कशाला रे आता बदल्या कपाळे जाण्यात मला आनंद आहे. सुनबाई तेवढा करंडा आणतेस बाळ. सुनील मालूला अंतर देऊ नकोस हो. अरे गरीब आहे ती. तुझ्याशिवाय कोण आहे तिला? तू काही काळजी करू नको. क्या सुनील उठव. सुनबाई तुझ्या भरल्या हाताने मला कुंकुला. शारदा सुनबाई सुनबाई हा करंडा माझ्या आईने मला दिला होता. मी आजपर्यंत खूप सांभाळला. आता तो मालूला
तिला फार आवडतो. देशील ना? आजपर्यंत पुष्कळ दिलं, खूप घर भरलं त्यांचं. म्हणे मालूला दे, चांदीचा आहे हा, पितळेचा नाही. मालू अग, पण आई तू अशी एकाएकी कशी आलीस ग? आले जाते म्हणून सांगायला. कशी आहेस तू? चांगलं चाललंय ना तुझं? अहो छान चाललंय तुझ्या आशीर्वादानं. जावे बापू कसे आहेत? चांगले आहेत, बाहेर गेलेत, येतील इतक्यात परत. बाबा कसे आहेत ग? ठीक आहेत. आणि वहिनी दादा? त्यांचंही चांगलं चाललंय. मालू मालू मला लवकर जायला पाहिजे. कुंकू लावतेस ना? अहो आणते हा. अग तुला स्वप्न पडलं असेल. चल
तुम्ही काय आरामले काय? तुमची आशा वागण्याने घराचा सगळा आनंद गेलाय. बघाव देवा आपला सुखी चेहरा. मला करमत नाही का? अगदी एकटे वाटते. मग आम्ही काय करावं म्हणता? सकाळपासून संध्याकाळपर्यंत पायात तार बांधून तुमच्या पुढे नाचू? नाही नाही, तुम्ही काही करू नका. मग झालं तर आपले वामनराव कुठेतरी गेले. कुठे गेले? काही सांगितलं नाही, मज्जो सुद्धा बोलले नाही. भांडण झालं होतं घरात मुलाशी, सुनीत बघत नाही. हो बघा, आणि तुम्ही म्हणत होता की आपल्याला एक तरी मुलगा हवा होता. कशाला आहेत ते काय सुख भोगताय? ऐकलं? पण माझा मुलगा वाईट निघाला नसता हो, त्यानं नीट सांभाळ असत तुम्हाला आणि मला. हो हो, नाही म्हणून म्हणताय, पण आहे कुठे पत्ता त्याचा? ऐकलं? हो. शारदा, ए शारदा. सहन करीन, पण दुसरे कसे सहन करते? हो मी वाईट आहे, तुष्ट आहे, मध्ये काही काय म्हणून सांगून पडा नाही. दोन दिवस झाले त्यांना जाऊन तरी तू गप्पा राहिलीस. आता माणूस कुठे गेले असते कोण असतो? मला शोधलं पाहिजे त्याला. ऑफिस कामं करावीत हेच करत बसा. अर गंगाराम तुझ्या भागीला काहीतरी सांग. नाही सांगत भाई, मग मीच सांगतो समजासनी. कानी ऐका माकडाची, औ कानी ऐका माकडाची, संसाराच्या झगड्याची, छत्तीस आकड्याची आकड्याची कानी सांगतो पाहुन ऐका. पोटाला
नवरा होता दिल बैकून त्याला गोता लई मवाळ नवरा होता दिल बैकून त्याला गोता घडी घडी लारुस वा फुगवा राग नारीचा खोटा नवरा बिचारा बिचारा समजूत काढतो हो काका ऐका सोहळी दिली त्यान लुगड दिल त्यान सोहळी दिली दागिन्याची भी चंगळ झाली पण मना सारखं झालं तरी ती पारा उतरना खाली नवरा दुःखाच दुःखाच चटक सोसतो हो दादा ऐका तिने साऱ्यांचा अपमान केला तिने साऱ्यांचा अपमान केला गडी रागान बेभान झाला इच्छार ठरला येऊन घरला ठरलं तिच्या दंडाला फोडलं तो बाड तो बाड तो बाड हो फोडलं तो बाड तो बाड थर थर कापतो हो मामा ऐका गुमान थांबला दंगा हो तिचा गुमान थांबला दंगा मापी मागून त्याच्या भवती घालू लागली पिंगा शाना माणूस माणूस असा वागतो कळलं का बावरा शाना माणूस माणूस असा वागतो हो पाहुण ऐका ऐका हो दादा हो नाना हो शेठजी ऐका मालू मालू तुझ्या आपांचं पत्र आलंय आपण होय काय म्हणते तीर्थयात्रेला गेले व्यंकटेशच्या दर्शनाला मालूकडे दोन वर्ष झाली ते आले नाही आपल्याकडे या दिवाळीला घेऊन येणार आहे मी तिला भाऊबीजेला भाऊबीजेला भावानं जायचंच तर बहिणीकडे बहिणीने नसते यायचं भावाकडे तुम्हाला काय कळते उगाच भलता खर्च कराल काय खर्च केला आपण तिच्यासाठी एकुलती एक बहीण कधी येणं नाही जाणं नाही कशाला येतील अभिमानी आहेत ना तुम्ही एवढे मोठे अधिकारी आहात संसार भरलेला आहे हे बरं नाही वाटत त्यांना स्वतः दरिद्री त्यांना इथलं सुख कसं पाहावे दारिद्र्य आहे हा तिचा दोष नाही शारदा आप्पाने बहिणीच्या शब्दाखातर आणि माझ्या शिक्षणाखातर जाणून बजून तिला गरीबाघरी दिली तू काही म्हणालीस तरी घेऊन येणार मी तिला भाऊबीजेला Thank you.
कसे? अगं छान झाले, अगदी आईच्या हातात. दादा काय झालं रे? काही नाही, सुख समोर आलं आणि दुःख आडवं गेलं मांजरासारखं. आईची आठवण पण खरंच छान झाले जाणार. दादा मालू तुला उद्या भाऊबीजेची ओवाळणी काय करू सांग, तुझ्या मनात येईल ते माग, दागिने माग, काही माग. आता तुझ्याशिवाय मायेचं दुसरं कोण आहे मला या जगात? मला काही नको दादा, माझ्या संसारात मी सुखी. अरे तू मला देणार किती ते मला पुरणार किती? तुझ्या मायेशिवाय आणखी काही नको मला. नाही मालू, माझा हट्ट आहे आज, सांग नाहीतर काही खाणार नाही मी आज. दादा तुला द्यायचंच असेल तर आईचा कुंकवाचा करंडा मला दे, त्यात कुंकू भरून ओवाळणी म्हणून मला घाल. अवश्य या वाटेल ते मागते आणि तुम्ही द्या, पण मी देऊ दिलं पाहिजे ना. तू कशाला मध्ये तोंड घालतेस? तू जा इथून, जा म्हणतो ना. काय करा मारण बघाच मार उचलार. दादा मी तुझ्या पाया पडते बाबा, राग आव तू नकोस बघू भरल्या ताटावरून. वहिनी तू जा बघू आत. माझा येतो मुळीच नेऊ देणार नाही मी. अगं पण वहिनी दादाने मला ओवाळणी म्हणून तो घातलाय. दिला असेल पण तो माझ्या मालकीचा आहे. वहिनी तुझ्या नवऱ्याच्या मिळकतीतला नाही हा करंडा, माझ्या आजोच आहे. मी नेणार, कशी नेते तेच पाहते. कुठून बुद्धी झाली आणि आले तुझ्या घरी.
जाती निवेनी आल्या पावली परत क्षमा कर तुझ्या गरीब नवरेला पण निदान एवढं तरी कर त्या चिमुटभर कुंकू लाव माझ्या कपाळी अडले माझं खेटर लावती लावणार आहे वहिनी नको ग असं अभद्र बोलूस तमाशा पूर्ण नाही का झाला कुणी सद्गस्थान राहावं असं घर राहिले नाही चल काय साधणार आहेस माझ्या संसारात माझा शब्द मानला पाहिजे कुणाचीच बतराज ठेवणार किती उशिरा 10:30 वाजले काम होतो आज ऑफिस थांबा मी जेवण गरम करून नको मला जेवायचं नाही जेवायचं नाही ते बोलत का नाही त्यांच्या मनावर कसला तरी आघात झालाय जरा सांभाळलं पाहिजे घाबरू नकोस सगळं काही ठीक होईल काही हवंय का तुम्हाला आता मी काय करू Thank you.
त्याने कुंकवाचा करंडा झुगारला असता. भरल्या घरी सवाशणीला कुंकू नाकारलं. आता भोग भोग प्रायश्चित वैधव्य 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 तुझ्या नशिबी आहे. म्हणूनच चौफा गेल्यानं लाभ आणण्याची तुला बुद्धी झाली. बघ बघ तुझ्या कपाळाकडे पांढरं फटफटीत आहे ते. मालू असो दादा काय झालं ना मालू. सुनबाई काय झालं ग. सासूबाई माझ्या दादा आठवण आली का. जा सकाळी आणि बघून ये. पण अगं झाला असेल अपमान म्हणून काय तोच मनात धरून बसायचं. जाऊन उद्या बघून ये. प्रयत्न करत राहायचो. आता परमेश्वरावर भरोसा. लक्ष्मी माझी वहिनी चुकली म्हणून केवढी शिक्षा द्यायला निघालीस तू तिला. तिला क्षमा कर. तिचं कुंकू अखंड राहू दे. माझा भाऊ मला पाहिजे आई. माझ्या माहेराला मला मुकू नकोस. माझ्या दादाला लवकर बरं कर. जोपर्यंत त्याला बरं वाटणार नाही तोपर्यंत मी अशीच तुझ्या पायाशी धरणं धरून बसणार आहे. आई जर तू माझं ऐकलं नाहीस तर मी प्राणत्याग करीन. आई जगदंबे आई जगदंबे जगदंब 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 जगदंब
मालवंश ते तुम्हाला बोलवते काय काय तुम्हाला बोलवते माझ्या दादा मला बोलवते येताना आई जगदंबे महालक्ष्मी चल बहिणी चल दादा दादा रागावलीस नाही रे दादा नाही रागवली मी तुझ्यावर हे बघ आता बोलायचं नाही बघ तू पूर्ण बरा होईपर्यंत मी राहिले इथं बोलायचं नाही आता प्रसाद घ्या जरा काठी झाले आपला कुलस्वामी येतो